जय शिवराय भावानो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला तर भावानो आपला आजचा व्हिडिओ खरंच खूप खास झालेला आहे कारण आपला आजचं जे काही व्हिडिओ आहे ते पब्लिक डिमांडवर हो आहे कारण पबजी मोबाईलचं जे काही इंडियनचं जे काही व्हर्जन आहे तिथं आलेलं आहे प्री सुद्धा चालू झालेलं आहे आणि मला खूप कमेंटसुद्धा येत होत्या की भाऊ प्री रजिस्ट्रेशन चालू झालं तर कमिंग सुनवाला किंवा पबजी मोबाईलचं जे काही नवीन वर्जन आहे त्यावर व्हिडिओ बनवू म्हणून तर भाऊ फायनली आपण आज त्यावर व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुमच्यासाठी एक आणखीन एक म्हणजे चांगली बातमी म्हणजे हा जे काही व्हिडिओ आहे ते आपण काय अन्नस्ट्राईबमध्ये केलेला आहे तर भाऊ प्लीज त्यासाठी एक लाईक करून टाका कारण खूप जणच्या फोनमध्ये आलाय मोमोशन ॲप सपोर्ट करत नव्हतं त्यामुळे आपण काय मास्टर ॲप हे घेतलेलं आहे या व्हिडिओसाठी तर भावनं प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे कोणचे पण मित्र असतील त्यांना पटकन या व्हिडिओची लिंक शेअर करा खालच्या शेअरच्या ऑप्शन टच करून कारण भाऊ ना आपलं चॅनल जे काय ते खूप डाऊन झालं तर प्लीज भावनं सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला सध्या तर प्लीज तुमचे जे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील एडिटिंगचे किंवा तुमच्या मित्रांचे ते पटकन खालच्या शेअरच्या ऑप्शनवर जाऊन हे जे काय आपल्या व्हिडिओची लिंक असेल प्लीज तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर करा आणि मला इंस्टाग्रामला स्टोरीला सुद्धा मेन्शन करू शकता इंस्टाग्राम लिंक तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर चला आपण आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे तिथं चालू करूया तर सगळ्यात आधी आपल्याला आपलं कॅनमस्ट्राय बी तो ओपन करून घ्यायचा आहे कॅन्वस ड्रायब इथं ओपन करायच्या नंतर आपल्या इथं प्लसवर जाऊन जे काही नवीस टू सोळाचा आपला रेशिओ आहे ते इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे बानो हा रेशिओ इथं सिलेक्ट करायच्या नंतर इथं आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये जाऊन इथं आपल्याला काळा कलर इथं ॲड करून घ्यायचा आहे काळ्या कलरचं जे काही बॅकग्राऊंड आहे तिथं ॲड करून याची आपल्या ड्युरेशन थोडी इथं दहा ते बारा सेकंदापर्यंत वाढून घ्यायची आहे आणि ऑडिओच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे इथं ऑडिओचा ऑप्शन आहे यामध्ये जाऊन तुम्हाला जे पण मी पबजीचं सॉन्ग दिलेलं आहे ते इथे तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे तर तुमच्याजवळ जे सॉन्ग नसेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता तर मी काय करतो भावनो इथं मीडियामध्ये जाऊन हा आपला जे काही व्हिडिओ आहे हा आपला सगळा म्हणजे पूर्ण मी केलेला म्हणजे रेडी व्हिडिओ आहे तर ते व्हिडिओ ते मी असा ॲड करतो ते व्हिडिओ ॲड करून खाली एक्स्ट्रा एक ऑडिओ करतो आणि व्हिडिओपासून जे काही सॉन्ग असते खाली येऊन जाईल आणि व्हिडिओला इथे मी डिलीट करतो तर तुम्ही ते बघू शकता आपले जे काही सॉन्ग आहे ते खाली इथं आलेलं आहे तर मी काय करतो भावानो आता जिथं आपलं सॉन्ग प्ले होते त्या ठिकाणपर्यंत आपल्याला बॅकग्राऊंड ठेवायचं आहे आणि त्याच्या पुढचं जे काही एक्स्ट्राचा पार्ट आहे ते इथं रिमूव्ह करायचं आहे आता ते कसं करायचं तुम्हाला एकदा मी इथं प्ले करून दाखवतो आपलं सॉन्ग तर तुम्ही ते बघू शकता इथून जे काही सॉंग आपलं प्ले होत आहे म्हणजे बीट आपली थांबत आहे आणि आपलं सॉन्ग चालू होत आहे ते इथून आपल्याला एक्स्ट्राचा पार्ट इथं असं ट्रिम टू राईट ऑफ प्ले हेड हे करायचं आहे आणि एक्स्ट्राचा पार्ट इथं डिलीट करून घ्यायचा आहे तर एक्स्ट्राचा पार्ट इथं डिलीट झाल्याच्यानंतर आता आपल्या इथं काय करायचं आहे इथं आपल्याला मीडियामध्ये जायचं मीडियामध्ये घ्यायच्यानंतर तुमच्या डकण्या साईडं एक सेटिंगचं ऑप्शन आहे तर त्या सेटिंगमध्ये जाऊन एडिटिंगमध्ये जाऊन आपले जे काही डि ऑटो सॉरी इथं डिफिल्ड डोरेशन ऑफ फोटो क्लिप आहे आपल्याला इथं ठेवायचं आहे एक सेकंदावर आपल्याला याला एक सेकंड नंतर खाली फीलस्क्रीनवर टच करून आपल्याला इथं बॅक येऊन जायचं आहे तर इथं बॅक नंतर आता जे काही पबजीचे फुल एच डी फोटो आहेत ते तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे आहेत तर मी सगळे फोटो असे एकेकाने इथे सिलेक्ट करून घेतो तुम्ही इथं बघू शकता मी कशा प्रकारे आपले जे काही फोटो आहे तिथे ॲड करत आहे ते सगळे फोटो तुम्हाला एकेकानं जिथपर्यंत आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंत आपल्याला जे काही फोटो आहेत पबजीचे फुल एच डीवाले ते सगळे इथं ॲड करून घ्यायचे तर सॉरी आपण इथे जास्त फोटो ॲड तर आपण एक्स्ट्राचे फोटो इथे असे डिलीट करूया आणि हा अशा हा वाला एक फोटो हा एक आपण इथे डिलीट करूया तर भाऊ ना हे फोटो इथं डिलीट करून घ्यायचे आहे आता इथं सुद्धा काही एक्स्ट्रा फोटो झालेले आहेत ते सुद्धा मी इथे डिलीट करतो तर भाऊ ना एक्स्ट्रा ते फोटो इथं सगळे डिलीट केल्याच्या नंतर आता आपल्या इथं काय करायचं आहे आपल्या फोटोंना काही इथे इफेक्ट लावून घ्यायचे आहे तर फोटोंना इफेक्ट लावण्याच्या आधी आपल्या सुरुवातीला येऊन लेअरमध्ये येऊन मीडिया ऑफ इंडिया हे जे काय पी एन जी आहे हे इथे लावून घ्यायची आणि हे जे काही इथपर्यंत म्हणजे काळा बॅकग्राऊंड आहे तर इथपून याची एक्स्टरचा पार्ट इथं डिलीट करायचा म्हणजे ट्रिम करायचा कैतीच्या ऑप्शनमध्ये जाऊन आणि या जीला बरोबर इथं सेंटरला ॲडजस्ट करायचं आणि पुन्हा याला काय करायचं भावनं सुरुवातीला ले येऊन लेअरमध्ये येऊन इथं इफेक्ट्समध्ये जायचं इफेक्ट्समध्ये घ्यायच्यानंतर नंतर गेट मोडचा ऑप्शन आहे तुम्ही तर बघू शकता तर गेट मोडच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथं आपल्याला काय करायचं आहे भावनं इथं तुम्हाला एक ग्लिचचा ऑप्शन भेटेल तुम्ही तर बघू शकता हे तो हे जे काही ओपन आहे थोडा तुम्हाला इथे वेळ लागेल हे ओपन झाल्यानंतर इथं ग्लिच नावाच्या सेक्शनमध्ये जायचं आहे आणि इथं व्ही एच एस रिवाइड हे जे काय ऑप्शन आहे भावानो यामध्ये जाऊन हे जे काय आहे ते आपण इथे डाऊनलोड करून घ्यायचं आहे इफेक्ट तर इफेक्ट डाउनलोड झाल्यानंतर आपण याला कट करूया आणि वी एच एस इफेक्ट इथं ॲड करून याची जे काही ड्युरेशन आहे तिथपर्यंत असं इथं वाढून घेऊया आणि एक्स्ट्राचा पार्ट जे काय असेल त्या इफेक्टचा असं इथे ट्रिम करून घ्यायचा आहे त्याचा ट्रिम केल्यानंतर या इफेक्टला आपल्याला इथं फिट टू स्क्रीन करून याची जे काही सेटिंग आहे आपल्याला याची स्पीड जे काय असेल ती वीसच्या जवळपास ठेवायची आहे आपण सेटिंग इथं स्पीड वीसवर ठेवूया त्याची स्पीड इथे विस्व ठेवायची म्हणजे आपलं सगळी इथं बरोबर झालेलं आहे बघू शकतो अशा प्रकारे इफीट इथं आपल्याला येऊन जाईल तर ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आता पुढील आपले जे काही फोटो आहे त्या फोटोनं आपल्याला एक क्लिपग्राफिक्सवाला एफीट इथं लावून घ्यायचं आहे तर ते कसं लावायचं आपल्याला फोटोला सिलेक्ट करून ग्राफिक्सच्या नावाच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथं आपल्याला जायचं आहे गेटमोरमध्ये गेटमोरमध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन भेटेल मॉडर्न अँड सिंपल तर यामध्ये जायचं आहे तुम्हाला मॉडर्न अँड सिम्पलमध्ये आणि इथं ओव्हरलाईनवाला हा जे काही इथं तुम्हाला माझा टच दिसत असेल ते या तर यावर टच करून तुम्हाला हा इफेट इथे डाऊनलोडवर टच करून डाउनलोड करून घ्यायचं आहे तर भावना इफेक्ट डाउनलोड झाल्याच्या नंतर आपल्या इथं बॅक यायचं बॅक येऊन पुन्हा आपले जे काही ओव्हरलाईनमध्ये जे काही आठ इफेट आहेत ते एक एक फोटोला एक एक असं रँडमली आपल्याला फोटोला म्हणजे एकानं मागे एक एका मागे आपल्याला से एककानं फोटो इथं इफेक्ट लावून घ्यायचे आता आपण इथं तीन नंबरचा लावून घेऊया पुन्हा एक या फोटोला आपण इथे चार नंबरचा लावून घेऊया तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या फोटोंना इथं आपला एक एक इफेक्ट जे काय आपला लगग कर ते लावून घ्यायचं तर आपण लवकर लवकर आपले जे काही इफेक्ट आहे तिथे लावून घेऊया तर भाऊ ना अशा प्रकारे आपण जे सगळ्या फोटो नाही इफेक्ट लावत आहे तुम्ही ते बघू शकता मी किती लवकर लवकर इथे इफेक्ट लावत आहे तर तुम्हाला सगळ्या फोटोला ती इफेक्ट लावायचे आणि जर भाऊ तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि पटकन आपल्या व्हिडिओला सुद्धा एक लाईक करून टाका तर भाऊ अशा प्रकारे आपल्या सगळे फोटो द्याय आपले आपल्याला इफिट लावून घ्यायची आहे तर सर्व इफिट लावून घालेले आहे तुम्ही तर बघू शकता माझे एक चार पाच फोटो राहिलेले तर मी त्यांना सुद्धा इथे लवकर इफिट लावून घेतो तर भाऊनं सगळ्या फोटो नाही तर इफिट आपण लावलेले आहे तर इफिट लावल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं या पहिल्या फोटोचं जे काही ड्युरेशन आहे इथून चालू होत हा फोटो तर इथे येऊन आपल्याला काय करायचं आहे लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आणि इथं आपल्या एक शॅडोवाली पीएनजी लावून घ्यायची आहे तर तुम्ही तर बघू शकता हे आपली शाडोवाली पीएनजी आहे तर ही इथं लावून घ्यायची आणि याची ड्युरेशन येऊन अशी इथे वाढून म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंतची ड्युरेशन वाढून या पी एन जीला असं थोडं इथं मोठं करायचं अशा प्रकारे काहीतरी आणि अशी इथे बरोबर खालच्या साईडला असे शॅडो येऊन जावं तर असे तर इथं ॲडजस्ट करायचं आणि पुन्हा सुरुवातीला जायचं म्हणजे ज्या ठिकाणपासून आपण फोटो लावले त्या ठिकाणी आणि लेअरमध्ये येऊन मीडियामध्ये येऊन आपली जे काही पी एन जी आहे बॅटल ग्राउंड बॅटल ग्राउंड पबजी इंडिया सॉरी हे मोबाईल इंडिया सॉरी तर हे जे काही पी एन जी आहे तिथे लावून घ्यायची आणि या पी एनजीची ड्युरेशन इथं शेवटपर्यंत इथं वाढून घ्यायची आहे त्याची ड्युरेशन वाढून घ्यायची आणि आपल्याला बॅटल ग्राउंड मोबाईल इंडियाला बरोबर ॲडजस्ट करून आपल्याला बरोबर असेल इथं ॲडजस्ट करायचं आहे तर या पी एनजीला ॲडजस्ट करायच्यानंतर पुन्हा आपल्याला सुरुवातीला जाऊन लेअरमध्ये येऊन मीडियममध्ये येऊन इथं आपल्याला एक आपली जे काही बॉर्डर आहे तिथं लावून घ्यायची आहे तर आपण ते बॉर्डर इथं लावून घेऊया आणि बॉर्डरला बरोबर असं इथं स्क्रीनच्या हिशोबाने फिट करून घ्यायचं आहे काय अशा प्रकारे तर तुम्ही इथं बघू शकता आपल्या बॉर्डरला अशा प्रकारे इथं फिट टू स्क्रीन करून घ्यायचं आणि बॉर्डरची ड्युरेशनसुद्धा इथे शेवटपर्यंत इथं वाढून घ्यायची आहे ते शेवटपर्यंत वाढल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं सुरुवातीला जाऊन पुन्हा लेअरमधून मीडियामधून तुमचं जे काही लोगो असेल तिथे लावून घ्यायचं आहे लोगो जो तुम्हाला अशा प्रकारे बनवता येत नसेल डी टाईप आणि पी एन जी टाईप तर याच्यावर मी सेपरेट ट्युटोरियल केलेलं आहे आणि त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे की लोगो कसा बनवावा तर तुम्ही ते व्हिडिओ बघून अशा प्रकारचा लोगो बनवू शकता तर लोगोला काय करायचं आपल्याला सुरुवातीला येऊन मी लोगोला तिथे ॲडजस्ट करतो अशा प्रकारे आणि लोगोची जे काय ब्लेंडिंग आहे तिथं ब्लेंडिंगमध्ये जाऊन याला ओवरलेमध्ये करून टाकतो प्लेंडिंग इथे ओरले म्हणजे त्यानंतर भाऊन आपला व्हिडिओ तो पूर्णपणे झालेला आहे ते जर तुम्हाला आपला व्हिडिओ जे काय आहे मी प्ले करून दाखवतो हो <laughs> तर भावना अशा प्रकारचा आपला व्हिडिओ इथे रेडी झालेला आहे वरचे एक्सपोर्टचे ऑप्शन टच करून आपला व्हिडिओ ते हाय सगळे जे काही फ्रेम रेट आणि रेझॉल्युशन हाय करून आपला व्हिडिओ ते एक्सपोर्टवर टाकून द्यायचा तर भावना व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनल ते विनोन असेल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून टाका तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना उद्याच्या व्हिडिओमध्ये हे टोनी कशाला थांबलास रे वाजव की